पनवेल को ऑपरेटिव अर्बन बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 13 जागेसाठी 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निवडणुकीसाठी आपले मतदान केले. भाजपचे पनवेल अर्बन बँक उत्कर्ष पॅनल महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनामुळे पनवेल अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक 2 वर्षे उशिराने होत आहे. पनवेल महापालिका आणि ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर अर्बन बँकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बँकेच्या निवडणुकीकडे बघितले जात आहे. गेल्या 30 वर्षापासून पनवेल अर्बन बँकेवर शेका पक्षाची सत्ता राहिली आहे. मात्र दीर्घकाळ सत्ता असतानाही या बँकेचा शाखा विस्तार आणि विकास अद्यापही झाला नाही. त्यातच शेकाप आता महाविकास आघाडीमध्ये असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढत असताना शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. तसेच बँकिंगच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना सोयीसुविधा मिळत नाही, त्यामुळे शेकापला मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. यावेळी पोलिंग बूथवर भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः कमान सांभाळत मतदारांना उत्कर्ष पॅनलला निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भुईर, रुचिता लोंढे, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप कार्यकर्ते धनंजय पाटील, रवींद्र कांबळे, सुनील माळी, अनिल पाटील, संजय भगत, चाहू पोपेटा, विजय घरत, सी एल ठाकूर, सागर ठाकूर, किरण पाटील, सुहास भगत, विद्याधर जोशी, नरेश ठाकूर, मदन कोळी, राजेश म्हात्रे, राजू खारपाटील, जितेंद्र वाघमारे, वैभव देशमुख, जीवन टाकले, रमेश पाटील, आत्माराम हातमोडे, चिन्मय समेळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पनवेल अर्बन बँकेचं पुढच्या 5 वर्षासाठीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. पण आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक या बँकेचं पुढच्या काळातलं सगळं भवितव्य ठरवण्यासाठीची आहे. कारण आजवर या बँकेची वाटचाल जर तुम्ही पाहिलीत तर याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल करण्याची आता आवश्यकता आहे. आजच्या फेजला ज्यावेळेला पनवेलमधली कर्नाळा नागरी सहकारी बँक बुडालेली आहे, त्यावेळेला जसा कर्नाळा बँकेच्या शेअर होल्डरचा खातेदारांचा विश्वासघात केला गेला, तसा पुन्हा विश्वासघात होऊ नये याच्यासाठी त्यांना जागरूक करणं या भूमिकेतून आम्ही या निवडणुकीतील मतदारांच्या समोर गेलेलो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभव असलेले, त्याचबरोबर काम करण्याची उमेद असलेले असे उमेदवार आम्ही या निवडणुकीसाठी उभे केलेले आहेत. पनवेल परिसरातल्या सगळ्या परिसराला सामावून घेईल अशा पद्धतीनं लोकांना याच्यामध्ये आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि मला खात्री आहे की मतदार ज्यांना या बँकेच्या विषयी आस्था आहे आणि आपण ज्या बँकेचे खातेदार आहोत, शेअर होल्डर आहोत विशेषतः, त्या शेअर होल्डर असलेल्या बँकेचं पुढचा मार्ग हा सुकर व्हावा, त्या मार्गे बँकेची उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून लोक उन्नती पॅनलला मतदान करतील याची मला खात्री आहे.